subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कार्यालय आम आदमी पार्टीचे महिला संघटन प्रमुख कोकण विभाग वैशाली कोळी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख विजय कुंभार व महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर मध्यान यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी त्यांच्या समवेत कोकण प्रांत संघटक विलास घरत, राहुल कासरे, हरिचंद्र वाघमारे, सुरेश भोसले, प्रकाश चव्हाण, गीता दळवी, विद्यानंद घरत, अनेक महिला पुरुष मान्यवर उपस्थित आहे. हे कार्यालय नवीन पनवेल सेक्टर 18 येथील राम मंदिराजवळ आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून कोकण विभागातील सगळ्यांच्या समस्या सोडवल्या जातील असा विश्वास वैशाली कोळी यांनी दिला. यावेळी कोकण संघटिका वैशाली कोळी आणि महाराष्ट्र संघटक विजय कुंभार व महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर मध्यान यांचे स्वागत केले. देखिए, महाराष्ट्र एक ट्रांजिशन में है और सबसे इंटेंस जगह जहां ट्रांजिशन हो रही है वो मुंबई के बाहर नवी मुंबई और पनवेल की तरफ हो रही है. जो हमारे किसान थे यहां बरसों से, सैकड़ों से, हाँ, उनको एक चैलेंज आया है. वो चैलेंज क्या है कि क्या जो उनकी जमीन है, क्या जो कल की जिंदगी आने वाली है, उनके लिए तैयारी है कि नहीं. तो आम आदमी पार्टी का फोकस उनके बेसिक प्रिंसिपल्स पर, जो जिसमें से एक प्रिंसिपल ह्यूमनिज्म सबसे खास है, कि हमारे जो इंसान है, जमीन के इंसान, उनका रखवाला करना है, वो पहला हमारा फोकस होगा. इसमें काफी इश्यूज है, डिटेल्स है, हम उसमें जा सकते हैं. दूसरी चीज कि आम आदमी पार्टी भी एक ट्रांजिशन में है. अब वो नेशनल पार्टी है. नेशनल पार्टी बनकर वो अब दो स्टेट्स राज कर रही है. एक म्युनिसिपैलिटी बड़ी दिल्ली में राज कर रही है. गुजरात में हम आ गए हैं और हम सारे भारत में इलेक्शन लड़ते जाएंगे. इसमें पनवेल बहुत इंपॉर्टेंट जगह है. अगर आप देखो यहां पूरे महाराष्ट्र की इंडस्ट्री और जो मैं कह रहा हूं एग्री बिजनेस और न्यू हाउसिंग आने वाली हो दूसरे 10-15 बरस में, अगर इसको सही डायरेक्शन नहीं मिला और जो यहां के ओरिजिनल लोग हैं उनका हक अगर लूट गया तो हम आगे नहीं बढ़ सकेंगे. फिर वही बात हो जाएगी, 99% वाले हाँ को कुछ नहीं और 1% वालों को सब कुछ. तो ये हमारा फोकस होगा. नव्या मुंबई मध्ये पनवेल मध्ये ऑफिस झाले याचे अनेक अर्थ आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष झालेला आहे. अनेक लोकांना पक्षाकडे यायचं आहे, परंतु नेमकं कुठे जायचं, कुणापर्यंत पोहोचायचं, कसं पोहोचायचं हे लोकांना लवकर समजत नव्हतं. आता वैशाली कोळीने ज्या पद्धतीने ऑफिस चालू केलेलं आहे ते एक केलं आहे, आणखी काही ऑफिसेस त्या करणार आहेत. याच्यामुळे लोकांना एक आपल्या हक्काची जागा, आपले प्रश्न मांडण्यासाठीची जागा मिळेल, लोकांना इथपर्यंत येता येईल, आपलं कुणीतरी ऐकतंय ही भावना लोकांमध्ये येईल. आणि आम आदमी पक्षाकडे देण्यासारखं खूप आहे, लोकांनाही आम आदमी पक्ष हवा आहे, परंतु त्यांना एक हक्काची जागा मिळेल जिथे आपले प्रश्न त्यांना मांडता येईल, आपल्या समस्या मांडता येतील.
आता जसं सरांनी सांगितलं, नैनाचा प्रकल्प, जमीन कुणाची, खातं कोण कुणाला किती मिळतंय याचा काहीही हिशेब लागत नाही. कोकणचे अनेक स्वतःचे प्रश्न आहेत जे वर्षानुवर्षे नव्हे शतकानुशतकं पेंडिंग आहेत. याच्यापर्यंत हात घालायचं कोणीही धाडस केलं नाही. फक्त काहीतरी चिरमिरी समोर टाकायची, इलेक्शनच्या वेळेला काहीतरी द्यायचं, निवडून यायचं आणि पुन्हा कोकणच्या राजाला दरिद्री ठेवायचं, हा खेळ वर्षानुवर्षे चाललेला आहे. परंतु इथून पुढे त्या जो चालणार नाही. आमच्या वैशालीताई असतील, गरजजी असतील, विलास गरजजी आणि असे अनेक कार्यकर्ते आहेत जे आता स्वतःचा रक्त आणि घाम गाळून लोकांचे प्रश्न सोडवायला पुढे आलेले आहेत. आणि मी त्या सगळ्यांना शुभेच्छा इच्छितो. आणि आगामी काळामध्ये तुम्हाला कधी नवे असा बदल, ज्याला सरांनी मग अशी ट्रान्झिशन हा शब्द वापरला, तो बदल आगामी काळामध्ये जो कधी कुणी एक्सपेक्ट केला नव्हता, ज्याची कुणी अपेक्षा केली नव्हती, असा बदल आगामी काळामध्ये दिसेल. आणि आम आदमी पक्षाने आम आदमीचे सगळे प्रश्न हातात घेतलेले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येईल. आज ऑफिसचं ओपनिंग जे झालेलं आहे ते ह्याच्यासाठी झालेलं आहे की तलागालातील लोक जे आहेत तिथं, ज्यांना कोणाचा कोणी वाली नाही आहे, अशा लोकांसाठी हे ऑफिसचं ओपनिंग झालेलं आहे. आणि ह्या ऑफिसमुळे बरेचसे इथले प्रश्न सुटणार आहेत. आता मी गेली जवळजवळ 18 वर्षे काम करतोय पण मला कोणाचंही पाठबळ नव्हतं. आता आम आदमी पार्टी ह्या पक्षानं मला पाठबळ दिल्यामुळे मी बरीचशी कामाशी करू शकेन. आणि त्यात विजयकुमार सारखे साहेब जर आमच्या मागे असतील किंवा किशोर मंदनसारखे जर साहेब मागे असतील, तर वैशाली कोळी आणि मी आणि दोघा मिळून हा रायगड जिल्हाच काय तर हा कोकण पट्टा आम्ही साफ करून टाकणार. जिथं जिथं कोणाला गरज पडेल ते तिथं आम्ही धावून जाणार आणि स्वइच्छेने कामं करणार प्रत्येकाची. दुसरा उद्देश आहे की आत्ता पण आम्ही बऱ्याच लोकांचं बघितलं की इकडे फेऱ्या मारत तिकडे फेऱ्या मारतात पण हे पुढारी लोक आहे जवळ घेत नाही गरीब माणसाला. तर गरिबांचं हे एक आम आदमीचं हे एक ऑफिस झालेलं आहे, त्यामुळे सर्वांची कामं इथं होतील आणि चांगल्या रीतीने कामं केली जातील. एवढं म्हणून मी दोन शब्द प्रगत. आम आदमी पार्टीमध्ये माझा हा प्रवेश झाल्यानंतर माननीय केजरीवाल साहेब यांचे कामाचं तो आम्ही बघितलेला आहे, दिल्ली पंजाब गुजरात ठीक आहे, आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण तो बदल व्हावा. आणि गरीब जनतेसाठी मेन आम्हाला काम करायचं आहे, पुढारी म्हणून तर नाही माणूस म्हणूनच आम्ही काम करणार आहोत. आम आदमी पार्टीचा वक्तव्य तोच आहे की गरीब लोकांचं काम कुठल्या पद्धतीने होणार आहे. आणि पुढारपण हा शब्द फक्त पॉलिटिक्समध्येच घेतला जातो पण आम्ही पण आम आहोत आणि आम्हाला पण आम आदमीचंच काम करायचं आहे. मोठी लोकं मोठीच होत चाललीत, छोटी लोकं छोटीच राहत चाललीत आणि कोणीही समस्या त्यांच्या पाहत नाहीत. आणि त्या समस्येचं निवारण करण्यासाठी आम्ही हा ऑफिस ओपनिंग केलं आहे की लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या पार्टीमध्येपर्यंत पोहोचायला हव्या, त्यासाठी आम्ही आमचं ऑफिस ओपनिंग केलं आहे. आणि सर्व लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा आज आम्ही ऑफिस ओपनिंग करून आम आदमीसाठी पुढाकार केला आहे. आम जनतेला तसं पण नॅशनल लेवलला त्यांना जो आहे तो आहे की लाईट बिल. पहिला की आम्हाला लाईट बिल आजच्या तारखेला खूप महाग पडत आहे. गरजा आहेत बऱ्याच काही शासनाकडून, शाळा आणि प्लस दवाखाना जो फ्रीमध्ये आता कुठे भेटतच नाही आणि सरकारी शाळेमध्ये ती व्यवस्था नाही. त्यासाठी आम जनतेचा जो पर्याय कार्य आहे, जो शाळा शिक्षणाचा खूप वाव दिला जाईल, स्त्रियांना खादीग्रामप्रमाणे काम दिलं जाईल जी महिला घरी बसून आहे. आणि तिसरी गोष्ट की जो आम जनतेचं काम, जो तलाठी ऑफिस असो, तहसीलदार असो आणि सरकारी कामामध्ये जो त्यांना अडचणीचा सामना करायला लागतो, त्यासाठी आम्ही सगळं पुढाकार करून त्यांचं काम आणि त्यांचा हक्क, मेन त्यांचा हक्क जो त्यांची हक्काची भाकरी आहे ती त्यांना मिळून देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे. आमच्यातर्फे हाच आव्हान आहे की सर्व लोकांना आमच्याकडे येऊन सगळं त्यांचे प्रॉब्लेम्स निघून जातील आणि सगळे प्रॉब्लेम्सना आम्ही स्वतः इथे पार्टी ऑफिस करून बसलो आहोत. तुम्ही या, तुमच्या सर्व 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 समस्याचा तुम्हाला निवारण करून भेटेल आम आदमी पार्टीमध्ये. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.